नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। गेल्या वर्षी सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे रातोरात प्रसिद्ध झालेले बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। गुरुवारी रात्री 10:30 सुमारास ही घटना घडली। त्यानंतर कांता प्रसाद यांना तातडीने दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती सध्या नाजूक असल्याचे सांगितले जाते। प्राथमिक माहितीनुसार कांता प्रसाद यांनी गुरुवारी रात्री भरपूर मद्यसेवन केले। दारूच्या नशेतच त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात असा अंदाज आहे। सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे। गेल्या वर्षी यूट्यूबर गौरव वासन याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे बाबा का ढाबा रातोरात प्रसिद्ध झाला होता। कोरोना काळात उदरनिर्वाह ठप्प झाल्याने बाबा का ढाबा चालवणारे 80 वर्षीय वृद्ध दाम्पत्य अक्षरशः हालाकीचे जीवन जगत होते। मात्र यूट्यूबर गौरव वासनने या दाम्पत्याचा केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यांच्या ढाब्यावर अक्षरशः लोकांची रीग लागली होती। यूट्यूबर गौरव वासन याने कांता प्रसाद यांचा व्हिडिओ शूट करत त्यांची परिस्थिती सांगितल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते। यावरून नंतर अनेक वाद देखील झाले। कांता प्रसाद यांनी मद्य तसेच झोपेच्या गोळ्या एकत्र घेतले होते। त्यांच्या मुलानेही जबाबात हीच माहिती दिली आहे। रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ते बेशुद्ध असल्याचं म्हटलं आहे, तर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।